बघा पोजमध्ये बरोबर उभे केलेले आहे तिघांना, आणि तिघांच्या मधोमध जर मी गेलो तर आपल्याला पाटीका दिसते धबधबा, पानवलचा धबधबा। तर कसं वाटतं इकडे पानवलचा धबधबा? आवाज तुमचा कमी येणार, काय बोलताय? एकदम मस्त भाई, कुठे चाललात? जायचा वाऱ्याने पुढे, खाली पाणी बघ। आज पाणी कुठे चाललं बघितलं? पाठी पूर्ण माउंटन पेक्षा माउंटन आहे ना हे वरती वरती। पूर्ण खाली चाललंय, खाली 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 चाललंय पूर्ण। ते वातावरण एकदम छान आहे, बघून मला भीती वाटते। ते आता उड्या मारतील बघ ते लोक। एकदम सुंदर, एकदम छान वातावरण। कसं वाटतं इकडे? ते फोटो काढतात पण बघून भूक लागली की नाही? भूक लागली वेळ आहे ना, जेवायची वेळ झाली की नाही भाई? झाली, करा लवकर घाई। आम्ही आलो आहे धबधब्याच्या इकडे, पण पूर्ण सेटिंग करून आलो आहे। काय सेटिंग आहे ते दाखवतो तुम्हाला, डिक्कीमध्ये दाखवतो बघा। प्रॉपर अरेंजमेंट करून आलो आहे सर्व, एक 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 करून। हे छत्रे आपण ठेवूया साईडला, आणि त्याच्या अगोदर पण दाखवतो इकडे बघा। फुल सेटअप कुठे ठेवायचं भाई, जरा पाठी एक नंबर। सर्व काम भारी झालेलं आहे आमचं, आम्ही सर्व घेऊन आलेलो आहे बघा। काम तिकडेच काढते, तुमचा पापड सर्व आणि त्यासोबत तिकडे खुर्ची बघा। पाऊस पडायला लागला, हे दोन्ही काढ आता, पाण्याच्या बॉटल तिकडेच ठेव। सर्व आम्ही अरेंजमेंट करून आलो आहे बघा व्यवस्थित। या बॉटल घ्या, आज जेवायची मजा येणार आहे झरण्याच्या समोर। आणि कोणाला भूक लागली तर जेवायला बोलव। काय हे आम्ही काय घेऊन आलो दाखव, जरा खोलून दाखव। हे आम्ही कढी घेऊन आलो, कढी आज इकडेच जेवणार आहे आम्ही बघा। थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, पण रिमझिम पावसात जेवणाची वेगळीच मजा आहे। काय घेऊन आली आहे? लोणचं घेऊन आलेली आहे काजल, ठेवा तिकडे लोणचं। आणि इकडे काय घेऊन आलेली ही मम्मी, हे उघड जरा। भाजी, चपाती, पूर्ण आम्ही मेन्यू रेडी करून आलेलो आहे। एवढी लागली आहे भूक आम्हाला की आता आम्ही अजून काय आहे काय, बाप रे पूर्ण संसार आणलेला इकडे काजलली। ताटं वाडा वाडा तिकडे, चला या, या ना इकडे, तुम्हाला सेटिंग करून दिलेली आहे। इकडे बघा आमचा वाड्याचा कार्यक्रम सुरू आहे, समोर आपला धबधबा, आणि इकडे कोणती भाजी आज आणली आहे? चपाती आणि वाल्याची शेंगाची भाजी। वालाची शेंगाची भाजी, वा वालाची शेंगाची। ताट रेडी करा पूर्ण, असं तुम्हाला जेवायला यायचं का? बघा आमच्या बरोबर या, आम्ही सेटिंग करून देऊ तुम्हाला, पण गाडी पाहिजे त्याच्यासाठी। हे काय करते आता? भात ठेवते जेवण, कुकर फोन। आपण भात बघा केवढा आणलेला आहे, आणि तुम्हाला दाखवतो कुकर, दाखवा जरा इकडे मला उघडून दाखवा। हे काजल घरीच जेवढं आलेली आहे, काजलने पहिलं जेवण घेतलेलं आहे, काजलला माहिती इकडे गडबड होणार। वा रिमझिम रिमझिम पाऊस मध्ये
म्हणजे आपण जेवायच्या अगोदर ठेवला कोणा तरी ना जेवायला भाई घ्या तुमचा ताट जेवा या तुम्ही पण आमच्या बरोबर जेवायला या आणि आपल्या धबधब्याचा व्ह्यू पण एकदम छान वाटतोय. थोडासा थोडासा रिमझिम पाऊस आहे म्हणून तुम्ही असं गावी रानात असे जेवायचे का? आम्ही असे भरपूर रानात चिखलात जेवायचे. चिखलात? चिखलात लावणी लावताना. ही भाजी कोणती बनवली गाजल असतो? वालीच्या शेंगाची. वा आणि भात बीत कुकर कढी बिडी घेऊन सर्वच एकदम छान. वा काजल तू का घरी जेवलीस? काजलला भूक लागली होती म्हणून काजल पहिलीच जेवण आली आणि म्हणून तिनं ताटा घेऊन आलो बघा. आम्ही इथे आमच्या मातोश्रीनी चपाती संपवलेली आहे आणि आम्ही आता काय खातोय? भात. मम्मी चपाती किती खाल्लीस? एक चपाती खाल्ली. आणि आता भात रगडते. भात रगडा आणि भातावर आज मम्मीचा फेवरेट आयटम आहे हे बघा इकडे कढी. या तुम्ही पण कढी जेव्हा. कसली कढी आहे? कोकमाची कढी ना? तू बी जेव्हा आम्ही चत्रा पकडतो इकडे. मम्मीने आज सर्व चान्स मारलाय मम्मीने एकदम चांगला. आणि सर्वजण आपापल्या गाड्या पण घेऊन आलेत बघा इकडे. तिरॅड गाडी बघा तिकडे बाईक्स आहेत. अजून चार पाच बाईक्स होते. टाक टाक. हा शबाश. लोणच्यात गेलेला आहे कोण नाही कोणचा डालबात लोणचा. भाई कसं वाटतं उभं राहून जेवून? तसं आम्ही सेटिंग करून एक पार्ट पण आणलं होतं बसायला. बसायचं आहे कसं बसणार? आणि काय झालं गाडीमध्ये जास्त खुर्च्या राहिले नाही आणि माझे फोल्डिंग चेअर ते सर्व फ्लॅटमध्ये गेलेत ना आपल्या न्यू फ्लॅटमध्ये. फोल्डिंग टेबल आहेत आपल्याकडे ते आणून ठेवायचे. आता घे काजल जेवायला घेतोपर्यंत दोन तीन घास का म्हणून कडक झालेला आहे. काय मिरची आहे? मिरची जर खा. बघा आपला गाडी चालवलं आहे कारण थोडा थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस आहे ना. या चपाती भाजी पहिले खाऊया नंतर वरण भात आपण खाऊया. थोडी मजा वेगळी आपण घ्यायची असते जर एवढ्या निसर्गाच्या सान्निध्यात आपण आलो आहे. त्यांच्या इकडे काय चाललं बघा. भात घेतात बघा. जेव्हा जेव्हा समोर व्ह्यू पण बघा एकदम सुंदर आहे. इकडे भाई पण आतमध्ये आले बघा जेवायला. बाकी असे वेगवेगळे माणसं पण येत राहतात बघा. जेव बस तिकडे आपल्याला बघा कारमध्ये सर्व्हिस. भाजी चपाती आपल्याला कारमध्ये झालं. बाईचं झालेलं जेवण. आता मी वरण भात. हा येस. आज सर्व जास्त आनंद तर मम्मीच घेते वाटतं काजल. हा अशी पाटी पण एकदम छान वाटतं एकदम मस्त. इकडे जेवण टाकलंस ना तरी माणसं येतील जेवायला. हा काजल मम्मीला कढी आवडलेली वाटतं. माहिती झालं तुम्हाला? एक दाखवतो इकडे. नको झरण्यात नको इकडे दू. आणि त्यासोबत तुम्हाला दाखवतो खाली कशाला ठेवताय. आणि त्यासोबतच आम्ही बघा इकडे दाखवतो हँडवॉश सुद्धा आणलेलं आहे. हे बघा हँडवॉश पण आहे इकडे. हँडवॉश अशी जेवते. छत्री नको. वा इकडच्या इकडेच का भांडी धुवा. टेन्शन नाही मग बघा सर्व एक्सपिरियन्स दाखवतो तुम्हाला. आता माझं जेवण राहिलं आहे. मला एक मला वरण भात द्या जरा. मी गाडीतच ठेवलंय बघा. मला वरण भात द्या. हे हँडवॉश बघा इकडे ठेवलं. हँडवॉश घ्या भाई पाहिजे सर. बस भात जेव. या सर्वांनी जेवायला या भरवतो तुम्हाला. आग रा भाजी पाहिजे का? भाजी गुलाबजामून येतोय पाटणं. आणि तुम्हाला अजून एक सबस्टिट्यूट पण मी दाखवणार आहे. पहिला इकडे हे तरी बघा धबधबा तरी बघा किती सुंदर आहे. जर असं तुम्ही आमच्या घरातलं सारखं नाही आणू शकत तर जवळपास स्टॉल पण आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. ते स्टॉलमध्ये आम्ही भेळ खाणार आहे. ते काजल खाणार आहे. तेव्हा तिकडे काय चालू आहे बघा. मम्मी तर फुल एन्जॉय.
हां झालं जेवलं पेट भर एकदम मस्त रानात जेवल्यासारखं झालं एकदम शेतात जेवली मी तरी बघतो ऍक्च्युअली मी आणणार होतो तीन तीन हे खुर्च्या पण तीन खुर्च्या राहत नव्हत्या वा वा इकडे छान वाटतंय खरं का जल म्हणून मी पोटभर जेवले भारी वाटतंय इकडे तर लेफ्ट साईडला आपलं धबधबा वगैरे बघायचा दोन चमचे कढी आणि तीन चमचे भात आणि भाजी आहे काय भाजी संपली भात आणि कढी आहे देऊ बघा आमचं झालं जेवण घेऊन झालं आता थोडीशी आता जर्नामध्ये मजा घ्यायला जाऊया आपण पाणी पण संपलं सर्व सर्व सामान एकत्र घेऊया आपण जाऊया झरण्यामध्ये आता चला वा वा जवळून एकदम छान वाटतंय एकदम छान वाटतंय मस्त वाटतंय तरी करायला पाहिजे ना थोडीशी माझ्या नको ओढवून तर मारी जरा पाय बुटून असं छान वाटतं ना मस्त पोट पण भरलं आणि डोळ्यांना पण एकदम छान वाटलं आज काजल पाण्यात नाही गेली जायचं मन करतंय थोडं थोडं नाही ज्यापासून लोणावल्याचा व्हिडिओ बघितलेला आहे काजलनी तरी आम्ही बघा एकदम व्यवस्थित या पाथ वर तू चालू शकते पुढे पुढे जा अजून तुम्हाला एक दाखवतो बघा इथे मी ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि आपल्या लेफ्ट साईड माझ्या लेफ्ट साईडला धबधबा आहे बरोबर जर तुम्ही काही खायला आणू शकलात नाही तर आता आपण परत बाहेर चाललोय बघा आता पुढे जाऊन राईट साईडला बघा हे आहे दुकान आहे छोटंसं तिकडे आपण त्यांना एक ऑर्डर देऊया काकांना दिसतंय समोरचे काका तिकडे गाडी लावूया एक भेल आणि एक ते बनवा आलो आम्ही गाडी लावतो हां बघा आपण तर खायला आणलं होतं खायला आणलं नसेल तर इकडे पण येऊ शकतं ना या भेलचं नाव काय हो ये आमची नैसर्गिक पद्धतीची चांगली भेल आहे धबधबा भेल बोलायची याला धबधबा भेल धबधबा भेल काय काजल आपण नाव ठेवायचं पानवल धबधबा भेल पानवल धबधबा स्पेशल धबधबा भेल हा 18-16 वस्तू पासून बनवलेली भेल आहे हा काय मग अजून एक आम्हाला परत बनवून दाखव की अजून एक प्लेट द्या आम्हाला देतो मी परत अजून झाली नाही नाही झाली काय नाही झाली ही भेल आम्हाला तुम्हाला स्पेशल एकदम व्यवस्थित बनवून देतो खाल्ल्यानंतर आपली चव कळेल बाबांना देऊया येस भाई बसा आणि इकडूनच व्ह्यू समोर आहे का तुमच्यासाठी मस्त या शॉप मध्ये दोन वस्तू आहेत बरोबर भेळ आणि मक्याचे दाणे चहा पण आहे हाय हाय चहा आहे घे काजल वा हे उचल देत हे खायला पण तेच ट्रे घ्यायचा काय हो वा मग अजून एक भेल बनवा बघूया कशी बनवता तुम्ही म्हणजे खाना पण होईल आणि बघणं पण होईल टेस्ट करा टेस्ट करा पहिली बीट टाकला छान आहे गाजर आहे बीट गाजर कांदा कांदा टोमॅटो मिरची मिरची मीठ मीठ घरचा मसाला आहे काकडी आहे काकडी आहे लिंबू आहे आता आपण फरसाण टाकूया
छान पैकी. वा, पर्सन बिर्सन सर्व आहे. ही आपली भेल इथे कितीला? ही 40 रुपीज आम्ही कालपासून वाढवलेलं आहे. चला आम्ही पहिले कस्टमर 40 रुपये देणार आहे. हो, काय करणार. नाही नाही, बरोबर आहे, महागाई सर्वीकडेच वाढली. आज 80 रुपये टोमॅटो. आणि अशा ठिकाणी मम्मी बनवणं अन्न सामान पण एक टास्क असतं ना. या जंगलात काय मिळतंय. मग बरोबर आहे, भेल तर भेल, तेवढी चहा आणि भेल मिळाली तरी भरपूर झालं इकडे. भेल आहे आणि ती गावठी मसाल्यातली चव चांगली आहे. काय तुला चहा पाहिजे? एक चहा घे बाईला. नाही, बाईला वेगळी घेऊया. दोन चहा द्या. काजल पाहिजे चहा? तीन चहा द्या. मी पण आत पिऊन बघणार. चार चहा द्या. घ्या चहा. कशी इकडे? 10 रुपये. बरोबर आहे. आणि आपलं ते मक्याचं पण बनवा नंतर. मग ते बनवतो काय? हा मी खाणार आहे पूर्ण. मी खाणार एक प्लेट पूर्ण. हा मग हे थांबवा आणि चार चाय द्या. चहा द्या चार. या सर्वांनी खायला या. पूर्ण ही जागा आमचीच आहे. पूर्ण कॅबिन आहे, कपडे चेंज करण्यासाठी आहे. हा धबधबा पण आमचाच आहे इथे. पण आम्ही काय चार्जेस घेत होत नाही. खाली वर्षातून 2 महिने एकदा येतात. बरोबर आहे. त्यांच्याकडून काय झालं. पण आला तर इकडे भेल खायला. या भेल चांगली आहे. छान आहे. गावठी मसाल्यामधली भेल आहे. भाई तुम्हाला भेल नको ना. आता चहा दाखवा तुम्ही कुठे चहा कशी चहा सर्व करता. बनवायची आहे. चालेल, मग 4 कप बनवा. म्हणजे एकत्र सर्वांची होईल ना. धबधब्याचा येतो किंवा आपण कुठे पण फिरतो ना, तर लोकल पण खाऊन बघायचं काय अवेलेबल असतं. नुसता वडापाव तेलकट हे खाणं. हा, हे हेल्दी झालं एक अशा प्रकारे झालं. छान, एकदम मस्त आहे. बेल पण खायचं आणि शेड पण आहे. म्हणजे तुम्ही भिजणार पण नाही, मेन गोष्ट. आणि तिकडे समोर व्ह्यू पण आहे. आणि मेन म्हणजे इकडे चार्जेस नाहीत कोणत्याच गोष्टीची. यायची किंवा एंट्री फीस पण नाही. आता आपण गोव्याला गेलो धबधबा बघायला, त्यांनी 50 रुपये एंट्री फी घेतली एका माणसाची. त्यामध्ये तुम्ही भेल आणि असं समजा भेल आणि चहा फ्री झाली इकडे. चहा 10 रुपये, हे 40 रुपये. खाऊन बघू आपण. हा सुंदर असा मका आहे. बघा, बॉइल्ड मका पण त्यांनी घेतलेला आहे. मी पण एक प्लेट बघूया आपण काय बनवतात ते ना. आणि चव एकदम छान आहे. एकदम मस्त आहे. असं सुका सुका वाटत नाही. मक्याची डिश बनते. तर लास्टला तुम्ही काय गोड पाणी टाकलेलं का? ते ह्याचं पाणी टाकलेलं वाटतं. इमलीचं पाणी. हा, म्हणते अजून छान वाटते. या सर्वांनी पार्टी करायला सर्विंग करूया की मम्मी? एक काय नाही खायला इथे, सर्व खायण्यासारखं आहे. मक्का कितीला आपल्याकडे? 30. फक्त 30 रुपयाला आहे. रेट पण व्यवस्थित आहे तुमच्या. सर्व लावून काय पाहिजे? आता दावर आली तरी सेल्फी. हे बघा, आम्ही इकडे होतो खायला. 2 छत्र्या आहेत आपल्या, 2 छत्र्या आणि गाडी तिकडे पार्क केली. चला बघा, हा रत्नागिरीमध्ये पानवल एक ठिकाण आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलात ना पानवल धबधबा म्हणून, तर तुम्हाला येणार. रेल्वे स्टेशन पासून ना हा 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि धबधबा एकदम सुंदर, पावसातच असणार ऑल, म्हणजे पूर्ण 12 महिने नसतो पाऊस असतो तेव्हाच वॉटरफॉल असतो. आणि तुम्ही जाऊ शकता असं पाण्यामध्ये, एवढं काही रिस्की नाही आहे इकडे. बरोबर ना काजल? हा. आणि तुम्ही भेल विचाराल तर भेल पण एकदम सुंदर होती. चहा बनवत होते काका, पण त्यांना आम्ही गेलो तर अजून गिरायक आले. त्यांना बघून अजून गिरायकाला बघून गिरायक येतात ना. तसं झालं ते. तर पण एक मम्मी ज्या ठिकाणी बसले होती त्या ठिकाणी जेव्हा मी बसलो प्रत्यक्ष तेव्हा भरपूर छान वाटलं. काय तू बसून बघायला पाहिजे होतं तिकडे. नाही एकदम काय वाटत होतं माहिती का सांगू तुम्हाला? बसलो मोकळं पूर्ण स्काय, म्हणजे फुल एकदम ब्लू ब्लू. बाजूला पाण्याचा आवाज येतोय. असं फिरवलं की पाणी दिसतंय. थोडं तो झरण्याचं पाणी तोंडात जात आहे. थोडं पावसाचं जात आहे. न्यूट्रिशन जात आहे अंगात. आणि एकदम छान. आणि गरम नाही होतं मेन. नाहीतर कधी कधी असं होतं ना की अशा ठिकाणी येऊन ना गरम होतं. पण छान वाटलं. आम्ही पावसात पाण्यात नाही गेलो, कारण आम्ही तसे कपडे ना. आम्ही खास बोलतात ना वन भोजन
ते पण निसर्गाच्या सान्निध्यात आणि धबधब्याच्या बाजूला, तिन्ही गोष्ट त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि आम्ही तर फर्स्ट टाइम केलं, मम्मी करायची पण ते अगोदर म्हणजे लग्नाच्या आधी शेतात काम करायची ना, तेव्हा असं बांधावर बसून, चिखलात बसून, टेबल घेऊन असं मांडीवर ताट घेऊन, अंगावर अशी डोक्यावर खोल घेऊन असं, हा हे टेबल टेबल ह्याच्यावर टेकू असं काय प्रॉब्लेम नाही ते, असं प्लास्टिक डोक्यावर घेऊन अशी पावसात जेवायची सवय झालेली आहे ना. मला तेवढं काय वाटलं नाही, पण एकदम आता मजा आली. खुर्चीवर बसून आहे ना, घरात पण एवढी जेवत नाही एवढी आज इकडे जेवली. हो जास्त जेवली, तीन वेळा भात घेतला ना मम्मीने, दोन वेळा भात घेतला, एक चपाती खाल्ली. पण सर्वात चांगलं काम काजलने केलेलं आहे, पटकन जेवण आली तिकडेच्या तिकडे घरच्या घरीच. म्हणूनच मी बोललो की एक जण तरी फ्री राहिला ना की मग सर्व आपण मॅनेज करता पण येतो ना. तिने आम्हाला वाढलं ना फटाफट. हा टेबल बघा आम्ही कसा सेंटर टेबल असा मध्ये ठेवला आणि चेअर एकच चेअर राहिली, म्हणून तीन चार बसवत होतो मी, राहिले नाही. तर आमचा अनुभव एकदम छान होता, हायली रिकमेंडेड आहे. रत्नागिरीला आला तर एकदा पानवल धबधब्याला व्हिजिट करा, पण जास्त रिस्कफुल आणि एकदम ओव्हर करू नका कोणत्याही ठिकाणी हो, नाही तर लोणावळ्याचा केस तो अजून पण लक्षात आहे की माणसं मध्ये उभी होती आणि जोरात पाणी आलं. इथे नाही येणार कारण इकडे काय डॅम नाही आहे उघडायला, पण आपली काळजी आपण स्वतः घ्यावी, उगाच काही प्रॉब्लेम क्रिएट करू नका. आणि मेन तुम्ही जर कचरा बिचरा करू नका, जसं समोर हे खाण्यापिण्याचे जे असे पडले बिडलेले आहेत बघा, हे आपणच येऊन इथे कचरा करतो, तर जमलं तर हे करू नका. स्वतःचे किशात ठेवा, पिशवीत ठेवा, आणि ती पिशवी हवे तर बाहेर फेका, पण अशा टुरिस्ट प्लेसला घाण करू नका. कारण इथे मेंटेन करायला जास्त बघा गावकऱ्यांना, मग परत इकडे मेंटेन करायला पैसे लागले तर ते पैसे आपल्याकडनं चार्ज करणार. आता फ्री ऑफ कॉस्ट आहेत ना, ह्याचा आपण लाभ घ्यावा आणि कुठेच घाण करू नका. आणि निसर्गाला पण जपा आणि एकदम सुंदर निसर्ग असं बघायला प्रत्यक्ष मिळत नाही ना सर्वीकडे. आता हा तर फर्स्ट धबधबा आहे, सेकंड थर्ड फोर्थ धबधबा ऑन द वे आहे तुमच्यासाठी. येणार काजल बघायला? आता नाही, नंतर. चला मग आज एवढंच बोलून, मी दोन शब्द बोलून माझं भाषण समाप्त करतो. व्हिडिओला लाईक, हा व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. हे बघा घंटी वाजवतील नाही तर हे लोक असे घरी चालले आता. आणि तुम्ही पुढे जर बघितलात ना, पूर्ण वाता हे पूर्ण रोडच्या दोन्ही साइडला ग्रीनरी आहे. कोकण एक असा कोकण एक अशी जागा आहे ना की रेल्वे स्टेशन पण हिरवागार असतो. बरोबर बोललो ना, एकदम सुंदर आहे आमचं कोकण, नक्कीच बघायला या. तुम्ही बुकिंग करू शकता होमस्टेची, बुकिंग नंबर आहे 8657357426. नंबर बोल गाजन, 8657357426. हां तुम्ही बुकिंग करा आणि या पानवलच्या धबधब्यात. आणि रेल्वे स्टेशन पासून 8 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. बरोबर, चला ठीक आहे, बाय 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 बोला.